मित्रांनो नमस्कार तंत्रज्ञ तंत्रज्ञानीन या पदाये कागदपत्रे अंतर्गत अपात्र ठरलेल्या व विद्युत केंद्र स्तरावर निर्णय न घेण्यात आलेल्या उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात आलेली आहे तर मित्रांनो महानिर्मितीमार्फत जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जे विद्यार्थी अपात्र आहे ज्यांची केंद्र स्तरावर निर्णय न घेण्यात आलेल्या उमेदवारांची यादी तुम्हाला दिलेली आहेत तर या संदर्भात सूचना आलेली आहे त्या सूचनेच्या अंतर्गत मी एक महत्त्वाचा पॉईंट इथे रीड करतो तो आहे जॉईनिंग संबंधित तर पहिला पॉईंट आहे इथे तुम्ही पाहू शकता विद्युत केंद्र स्तरावर प्राथमिक पडताळणी अंती ज्या उमेदवारांची कागदपत्रे जाहिरातीत नमूद अटी व शर्तीनुसार आणि त्यांनी ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीनुसार आहेत अशा पात्र उमेदवारांना त्यांची शैक्षणिक समांतर आरक्षणाअंतर्गतची आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची कागदपत्रे संबंधित सक्षम प्रदा प्राधिकारी यांच्या पडताळणी अहवालाच्या हो अधीन राहून नियुक्तीपत्रे निर्गमित करण्यात येत आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित माहिती भरलेली आहे सर्व त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे क्लिअर झालेलं आहे त्यांच्यासाठी नियुक्तीपत्रे म्हणजेच जॉईनिंग लेटर हे निर्गमित करण्यात येत आहे म्हणजे जॉईनिंग लेटर त्यांची येऊ शकते आता किंवा आलीही असेल काही विद्यार्थ्यांची तर अपात्र ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांची यादी आपल्याला इथे दिलेली आहे तर अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करिअर सेक्शनमध्ये जाऊन करिअर सेक्शन आहे ऑफिसियल ऑफिशियल वेबसाईटवर जायचं महाड जेनको गुगलवर लिहायचं आणि अशा प्रकारे एक एक ओपन होईल वेबसाईट त्याची त्यानंतर तुम्ही त्यावर प्रात एक करिअर सेक्शन आहे करिअर सेक्शनवर जाऊन तुम्ही ते तिथे क्लिक करायचं त्याच्यानंतर सगळ्यात पहिले न्यूज तुम्हाला दिसेल त्या त्याच्यामध्ये अशा प्रकारे एक पी डी एफ मिळेल त्या पी डी एफमध्ये तुम्हाला प्राथमिक कागदपत्रे पडताळणी अंतर्गत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती यादी डिस्प्ले होईल तर अशा प्रकारे ती यादी आहे तुम्ही इथे पाहू शकता तर अशाप्रकारे ही यादी आहे अपात्र उमेदवारांची यादी यामध्ये तुम्हाला विद्युत केंद्राचे नाव उमेदवाराचे नाव प्रशिक्षणार्थी प्रशिक्षार्थी क्रमांक आणि शेरा दिलेला आहे तर शेरामध्ये तुम्हाला कळेल की काबरं तुमचं तुम्ही अपात्र ठरले आहात तर कागदपत्रे पडताळणीमध्ये तुम्ही अनुपस्थित होता किंवा तुम्ही शिकाऊ उमेदवार नाही तुमचे जे कारणं आहे ते इथे कारणं तुम्हाला शेरा या अंतर्गत दिसेल प्रकारे तुम्ही ही जी लिस्ट आहे ते पाहून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी लिस्ट आहे ज्यामध्ये विद्युत केंद्र स्तरावर निर्णय घे न गेन, घेण्यात आलेल्या उमेदवारांची यादी याच्यावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला निर्णय घेणे बाकी यादी तुम्हाला दिसेल त्यानंतर अशा प्रकारे यादी आहे ज्याचे निर्णय घेणे अजून बाकी आहे तर अशा प्रकारे ही यादी तुम कि आहे तुम्ही इथे पाहू शकता की तुमचं नाव याच्यामध्ये आहे किंवा नाही त्यानंतर वेटिंग लिस्टसंबंधी जर बोलायचं झाल्यास वेटिंग लिस्ट लागेल किंवा नाही अंतर्गत बोलायचं झाल्यास तर जे विद्यार्थी जॉईन करणार नाही त्या विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट वेटिंग, वेटिंग लिस्ट ही लागू शकते असं मला वाटते माझ्या माहितीनुसार तर बघू वेटिंग लिस्ट लावतं की नाही तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही आणि व्हिडिओ शेअर करा